सगळ्या सर्वसामान्यांसाठी सणासुदीच्या तोंडावर अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाच्या दरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि यासाठी तेलावरचा कृषी कर कमी करण्यात येणार आहे, तसंच साठेबाजीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक नियमसुद्धा जारी करण्यात येणार आहेत। त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना इतर बाजूंनी महागाईनं घेरलेलं असताना आता काहीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण केंद्र सरकारनं आता खाद्यतेलावरचा जो कृषी कर आहे त्याच्यामध्ये कपात करायचं ठरवलं आहे, त्यामुळे आता सगळ्या सर्वसामान्यांना यामध्ये दिलासा मिळणार आहे। आणि या सगळ्याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुचा वझे यांनी। उद्या दसरा आहे, काही दिवसात दिवाळीसुद्धा आहे, सणासुदीचे दिवस आहेत, मात्र दुसरीकडे महागाईसुद्धा वाढती आहे। त्यातच आता गृहिणींना एक दिलासाची बातमी आहे, ती म्हणजे तेलाच्या दरात आता तेलाचे दर कमी होणार आहेत, कारण की आपण बघितलं तेलाचे दर दिवसेंदिवस वाढतच होते। 210 लिटर तेल होतं, जो सूर्यफूल तेल असेल किंवा पाम ऑइल असेल, या सर्वांचेच दर दिवसेंदिवस वाढत होते। मात्र आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या दरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। काही प्रमाणात कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। जे दुकानदार आहेत त्यांना विचारूया, सध्या काय तेलाचा दर आहे सूर्यफूल तेल किंवा पाम ऑइल, आणि दर कमी होतील का, कारण की आता सणाचे दिवस आहे। आता गव्हर्नमेंट सांगतं कमी होते काय, कधी होणार काय नक्की नाही, म्हणजे रोजचा भाव वेगळा वेगळा असतो, त्याच्या 8 दिवसाने भाव चेंज होते, कधी 5 रुपये जास्त 5 रुपये कमी असे होत राहते। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तरी निर्णय घेतला आहे, अजून किरकोळ बाजारात याची अंमलबजावणी झालेली नाही आहे, काही दिवसातच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गृहिणींना ही नक्कीच दिलासाची बाब आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मचलसह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई। आई भवानीचा गजर म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर सध्या बाजार हा झेंडूच्या फुलांनी बहरून गेलाय। कोरोना नियम सुद्धा मोठ्या प्रमाणात शिथिल झाले, त्यामुळे सध्या ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येतोय। कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये नागरिकांनी फुलं खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे। कल्याण शिळ रोड ते आग्रा रोडपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या, त्यामुळे या भागात वाहतुकीची सुद्धा कोंडी निर्माण झाली होती। यंदा झेंडूच्या फुलांनी चांगलाच भाव खाल्लाय, पुण्याच्या फुल बाजारात सुद्धा मोठी गर्दी दिसून येते, व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला भाव मिळत असल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। सिडकोच्या घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही आणि त्यामुळेच मागच्या गृह योजनेतील अनेक घरं अजूनही विक्रीविना पडून असल्यानं सिडकोला मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय आणि त्यासाठी सिडकोनं निविदा मागवलेल्या आहेत। राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेली 2 वर्ष परीक्षा होऊ शकलेली नाहीये आणि अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे। आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 38 वर्ष आहे, तर अन्य राखीव उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 43 वर्ष इतकी आहे। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।